काल जेव्हा मी रिलेटिव्हवर चिडलो होतो की अशी अशी गोष्ट झाली, मी सांगितलं तुम्हाला, तर सगळे मला सपोर्ट करत होते. नमस्कार मित्रांनो, व्हेरी गुड मॉर्निंग आणि स्वागत आहे तुमचं आपल्या व्लॉग मध्ये. तर जस्ट आमची मॉर्निंग झालेली आहे आणि माझं नोज बघा अजून सुद्धा काळ काळ दिसतंय ते. हे बघा इकडच्या साईडने इकडच्या साईडने असं वाटतंय कोणतरी बुक्का मारलेला आहे. ते व्हाईट हेड काढायच्या नादात मी माझ्या नाकाचा वाटोळ करून घेतलाय आणि आता एक दोन दिवस मला वाटतं तो डाग काही जाणार नाही. बस मला आता रील्स काढताना तो हाईड करावा लागणार आहे, कारण इथं तर आपली रिॲलिटी राहते. इथं तर मी विदाऊट एडिटचा डायरेक्ट व्लॉग टाकतो. मी बिलकुल व्लॉग आपला कलर करेक्शन काहीच करत नाही, जे असतं ते पूर्ण रिअल असतो, 100% रिअल व्लॉग असतो आपला. म्हणजे बाकीचे ते तरी व्हाईट करतील, थोडं गोरं वगैरे करतील, फिल्टर लावतील, पण आपला व्लॉग मी बिलकुल कलर करेक्शन करत नाही. तर चला आता मी दातं वगैरे घासतो, देन तोंडावर पाणी मारतो, देन आंघोळ करतो. नाही, दातं घासल्यानंतर काहीतरी खाऊन घेतो, देन मग आंघोळीला जातो. आपले फॉलोअर सबस्क्रायबर आपल्यावर एवढं प्रेम करताना मी आता आपला कॉमेंट सेक्शन रेड करत होतो. सगळे काल जेव्हा मी रिलेटिव्हवर चिडलो होतो की अशी अशी गोष्ट झाली, मी सांगितलं तुम्हाला, तर सगळे मला सपोर्ट करत होते. आपले सगळे कॉमेंट सेक्शन वाचलं की जाऊ दे, तू टेन्शन नको घेऊ दादा, आम्ही तुझ्या पाठीशी आहे, आम्ही तुला सपोर्ट करतो, रिलेटिव्हजकडे लक्ष देऊ नको, हाती चले बाजार, कुत्ते भोके आजार. तर खूप सारे कॉमेंट होते आणि खूप छान वाटलं, गाईज तुम्ही एवढं माझ्यावर प्रेम करताय. तर 100% तुम माझ्यासाठी एवढं करताय, तर मी माझ्या लाईफमधला एक एक सेकंड मी तुमच्यासाठी तुमच्यासोबत शेअर करेल, तुमच्या एंटरटेनसाठी शेअर करेल. मला खूप आवडेल आयुष्यभर कॅमेरा समोर राहायला. आणि इथं बघा आरुई आता बाहेर चाललेली, तिला पडदे वगैरे आणायचे, इथं तर खात बसलेली आहे खिचडी. आणि प्रसाद मग वरण भात, व्हॉट युअर इट. आणि प्रसाद टाकतोय त्याच्या मैत्रिणीची स्टोरी आहे बघा, स्माईल बघा, दाखव बघ मैत्रीण. त्या बघा त्याची मैत्रीण चाललेली कुठतरी माउंटेनर आहे, माउंटेनर आहे, तर तो स्टोरी टाकतोय. स्माईल बघा, लाजला अरे तू पण कर, कर ना कसा. तर परवा पडदे घ्यायचे राहिलेले होते आणि मम्मी ते आता सिटीत आले, तर आम्ही सगळे चाललो आता सिटीमध्ये पडदे खरेदी करण्यासाठी. बघा तिघ जण चाललो पडदे आणण्यासाठी आणि सोबतच प्रसाद लहान, मला थोडं काम पण आहे, तर ते काम पण करू टाकू आपण. लागलं का लॉक? लागलं. चलो नाही, आता गाडी पुसणे चालली आहे, क्लीन करायची आहे. एवढा 800 रुपये घेतलं गाडी पुसणे. अरे मी इकडून आली, इकडून बोलते. पुसा पुसा, पटपट पुसा, पटपट चला, थांबलेत ते तिकडं. तिला आपण आहे ना रोज झाकून ठेवत जाऊ, म्हणजे खराब रोज रोज पुसायची गरज नाही पडणार आपल्याला. तरी पण धूळ होती. नाही पण मग एवढी नाही होणार ना, थोडा तर मी 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 इकडं बॉडी क्लीन प्रसाद दादा करतोय आणि ग्लास क्लीन ऋषिकेश करतोय. ऋषिकेश चांगला दिसतोय का मी? यस चांगला. तुम्ही मग कशाला विचारतो चांगला दिसतोय का मी? उग आता एक्सपर्ट झालास तू, आहे ना, पटकन वळवतो, पटकन करतो. पहिले थोडी भीती वाटत होती. आणि पहिले ना कसं कसं होतं माहिती, स्टेअरिंगच्या एकदम जवळ बसत होतो, माझे गुडघे पण इथे लागायचे बघ. हा एकदम इथे इथे टच राहायचे त्याचे गुडघे. सीट एकदम पुढे करायचं, मला भीती वाटत होती. आता थोडस रिलॅक्स वाटत. आणि रोडचं काम चालू आहे तर फार धूळ आहे रोडने. बरं झालं आपण स्कूटीवर नाही आलो, ऊन पण धूळ पण. स्कूटी म्हणूनच नको म्हटलं तुम्ही. आणि ते बघ ना किती फास्ट फिरतंय, जास्त ऊन येत. गडगड Thank you.
एवढं डेंजर ऊन आहे ना बाप आरू येऊन सांग केवढं भावा ऊन कसं आहे एवढं ऊन आहे ना डायरेक्ट मला वाटतं 40 डिग्री सेल्सिअस असेल ऊन ताई ए ताई पाठ काजवला हात घेऊ आपण घ्यायचं कर कर पण मला नाही येत बोवच कर बघा खरेदी दाखवा ताई तुझी बॅग मला कुठे रिक्षा ठोकून गेली मम्मीन कमळाचे फुलं घेतले आणि यात पडदे डस्टबिन आहे डस्टबिन झाकण आहे ना भावा हवा घेतो आम्ही डस्टबिनच्या झाकणने चला तर आता आम्ही ताईला आणि आईला सोडलं आणि आता घरी चाललोय ना काम करायचं तुला ते काहीतरी आता तू उद्या करतो कारण आता लय बोर झालंय खरेदीला तेवढं वेळ लागला काय काय सामान घ्यायला गेलो होतो पडदे आणि खूप मोठे सामान घेऊन आलेलो आम्ही तर गाईज खरंच थँक्यू तुम्ही माझ्यावर एवढं प्रेम करता मी आता आपल्या कॉमेंट सेक्शन वाचत होतो मी काल जेव्हा डिप्रेशन मध्ये होतो सिरियसली माझे जवळचे लोक माझे साथ देत नव्हते पण बाप माझ्या प्रत्येक फॉलोअर्सनी सबस्क्रायबरनी एवढ्या भारी कमेंट केलं ना डायरेक्ट यार लव्ह यू मी खरंच तुमची साथ कधीच सोडू शकत नाही मी काही कॉमेंट रेड करतो उज्ज्वल सूर्यवंशीने कमेंट केली आहे आपण चांगलं करत असतो हे लोकांना बघवत नाही तुम्ही तुमचं काम करत जा जळणारे असावेच आपली प्रगती पाहून वा सांगलीची कन्या तिने कमेंट केली एकदम बरोबर बोललास वाईट लोकांचा विचार करू नका ही लोक तुमचं यश बघून जळत असतात म्हणून ते मुद्दाम त्रास द्यायला काहीतरी विषय काढून तुम्हाला त्रास देत असतात आम्हाला तुमची जोडी आवडते असे छान राहा प्रगती करा हेच वाईट लोकांना उत्तर असते मला खरंच ही कमेंट पटली लव्ह यू खूप सारे अशा सपोर्टिव्ह कमेंट आहे यार एवढं भारी वाटतं ना की एवढं प्रेम करणारी मंडळी आपल्याकडे आहे खरंच खूप भारी वाटतं काय सांगशील अरे थँक्यू सो मच तुम्ही खूप सपोर्ट करता जवळचे नाही करत पण तुम्ही करता म्हणून खूप भारी वाटतं आणि कमेंट वाचल्यावर तर खूप जास्त छान वाटतं की असं वाटतं इतकी मोठी फॅमिली आहे मग या लोकांचा का विचार करायचा आपण म्हणजे जे हेटर लोक आहे त्यांचा विचार करायचा नाही असं तिचं म्हणणं उसका बोल ती बोलताना थोडीशी गडबडून जाते काय बोलती मी पण आता कन्फ्युज झालो म्हणजे बोलली काय एक्झॅक्टली जेवढे सपोर्ट करतात आपल्यासाठी अरे यार बोलू दे ना मग कुठले तिला बोलायचं चांगलंच होत पहिलं मिनिंग तिला असं म्हणायचं आहे की एवढं आपल्याकडे प्रेम करणारे तर वाईट लोकांचा विचार सोडून द्यायचा प्रेम करणाऱ्या लोकांकडे लक्ष द्यायचं बरोबर यार पोहोचला ना माझ्या भावना तुमच्यापर्यंत मी पोहोचवला ती नीट चांगलं पाहिजे तर आता मी मार्केटमधून आणलो आणि घरी पडदे वगैरे आणले पण आता पडदे लावायचे बाकी आहे त्याला ते रॉड आणि ते स्प्रिंग आणली होती आम्ही पण स्प्रिंगनी व्यवस्थित बसत नाही आणि दोन डस्टबिन आणल्या आणि मी एक चप्पल आणली पॅरेगॉनची माझी चप्पल दाखव ना भावा मी चप्पल घालणार होतो आतापर्यंत चप्पल त्याला घरात घालायची आणि बाहेर बिना चपलेच फिरायचे मी त्याला म्हटलं चप्पल खराब होईल म्हणून मी चप्पल घरातल्या घरात घालेल बाहेर बिना चप्पल तर हे बघा ही चप्पल आणली मी खूप सुंदर आहे संख्या आला असेल फ्लॉवर पॉट आणि हा मेन गोष्ट फ्लॉवर पॉट पॉट आणलाय हा लाकडाचा खूप सुंदर आहे आता जेव्हा टिपॉय वगैरे करू ना आपण तेव्हा तो मस्त फ्लॉवर पॉट ठेवू कोण आले आपल्या घरात बघू आपण हु इज देअर संख्या इन द हाऊस बुरसा बारसा आलाय संख्या शांत तर गाईज आयत्या घरात नवरोबा लवकरच येते आणि उद्याच्या व्लॉग मध्ये मी डेट अनाऊन्स करतोय की पहिला एपिसोड किती तारखेला येतोय म्हणून जस्ट आम्ही बघितलेला आहे पहिला एपिसोड अजून बाकीचे एपिसोड शूट करायचे बाकी आहे पण पहिल्या एपिसोडची डेट आता मी उद्या रिव्हील करेल प्रोमो टीजर काही येणार नाही एक पोस्टर येईल अजून त्याच्यानंतर डायरेक्ट आपला एपिसोड येणार आहे आणि खूप भारी झाला आहे म्हणजे मी माझे पूर्ण एफर्ट्स लावलेले आहे खूप कमी जणांमध्ये शूट करतोय प्रसाद आणि मी डिरेक्शन करतोय संकेत कॅमेरामॅनचा रोल करतोय म्हणजे कॅमेरामॅन आहे आपला आरोही आणि मी आहे त्या सिरीजमध्ये आणि एक अजून एक भारी कॅरेक्टर आहे त्या कॅरेक्टरचं नाव मी आता काही रिव्हील करणार नाही आहे ते तुम्हाला कळलंच फर्स्ट एपिसोडला एंडिंगला त्या कॅरेक्टरचं नाव रिव्हील होणार आहे
आणि फर्स्ट एपिसोड साठी किती एक्साइटेड आहे तुम्ही प्रत्येकाचे आपण प्रत्येकाचे मत घेऊ आपण. फर्स्ट ऑफ ऑल आपला कॅमेरामन संकेत, तू किती एक्साइटेड भावा? मी तर खूप एक्साइटेड, कारण शूट करताना मला लय मजा आली आहे आणि एपिसोड एकदम भारी झालाय. आता आता आपल्या सिरीजचे डिरेक्टर त्यांना विचारू, प्रसाद शेठ कसं वाटतंय? खूप जास्त मजा येते. अरे बोल बोल बोल. अरे खूप जास्त मजा येते आणि शूट करताना पण किती मजा आली आपल्याला. मजा आली रे, सांग ऑडियन्सला, सांग किती मजा आली. खूप मजा आली होती आणि आवडेल ना ऑडियन्सला? खूप आवडेल. सुपर हिट, डायरेक्ट सुपर हिट झालीच पाहिजे. आता आरवीला विचारू. हा आम्ही ना खूप मस्त शूट केलेलं आणि इतकं भारी, त्याची स्टोरी इतकी मस्त आहे, कारण की आपल्या रिअल लाईफ वर येते म्हणून खूप मस्त आणि खूप इंटरेस्टिंग. म्हणजे रिअल लाईफ वर म्हणण्यापेक्षा आपल्या डेली याच्यावर असे नवरा बायकोची लाईफ कशी असते काय असते. आणि 10 एपिसोडचं आपलं पहिलं सीझन असणार आहे आणि सेकंड सीझन पण लवकर येईल. फर्स्ट सीझन मला असं वाटतं की खूप चांगला रिस्पॉन्स प्रत्येकाचा भेटला पाहिजे. सिरीजला एवढं भरभरून प्रेम द्याना की बस बाकीचे सगळे हँग झाले पाहिजे. म्हणजे रील्सला जेवढं प्रेम दिलंय ना तुम्ही, रील्सला आपले व्ह्यूज रातळे मिलियन फिलियन व्ह्यूज आपले रील्सला, तेवढे व्ह्यूज आता आपल्याला इकडे हवे युट्यूबला. आणि सिरीजची डेट आता उद्याच्या ब्लॉगमध्ये सांगणार आहे मी की फर्स्ट एपिसोड किती तारखेला येतो, तो बिलकुल मिस करू नका. लवकरच तुम्हाला बघायला भेटणार आहे, आयत्या घरात. अँड एक मेन पॉइंट शेअर करायचा राहिला, ही सिरीज येण्याच्या पहिले माझी एक दुसरी सुद्धा सिरीज येणार होती, बट ऍक्च्युली मी तुम्हाला सांगितलं होतं की आता त्या सिरीजला ऍक्च्युली 2.5 वर्ष झाले आणि त्यात आम्ही तिघं सुद्धा होतो. प्रसाद आमच्यात नवीन जॉईन झालेला आहे आणि प्रसाद खूप चांगलं काम करतोय आपल्या टीममध्ये. तर पहिल्या सिरीजचं ड्रीम अधुरं राहिलं होतं, मग असं वाटलं होतं की यार कुठेतरी आपण संपत चाललेलो आहे असं यांना वाटलं, असं मला नव्हतं वाटलं. आम्हाला पण नव्हतं वाटलं, त्यांना विश्वास होता ना माझ्यावर, आहे की नाही? तर फायनली आपली सिरीज आहे तिथं मी तर खूप जास्त एक्साइटेड आहे आणि खूप सारे एफर्ट्स घेतलेले त्यामागं. तर प्रत्येकाचे आशीर्वाद असेच असू द्या. आणि उद्याच्या ब्लॉगमध्ये मी सांगितलं तुम्हाला की उद्याच्या ब्लॉगमध्ये मी आता डेट रिव्हील करतोय की फर्स्ट एपिसोड येणार कधी आहे. बॉटल पाडणार होता आता, जीवच घेतला असतो इंस्टाग्रामची बॉटल त्याची असते ना बाबा, फुटत नाही ती बॉटल, फुटत नाही ती बॉटल. म्हणजे मी गेलो असतो, म्हणजे बॉटल इम्पॉर्टंट आहे. तुला बॉटल इम्पॉर्टंट आहे? यस. मी नाही का? काय इम्पॉर्टंट तू काय, तुला आई एक पाड पाड फक्त तू पाड फक्त तू चलो गरमच कडे असं म्हणूस कसं शकतो तोंडानी इज्जतच नाही थोडी तर करावं. उद्या करतो उद्या. तर मित्रांनो चला आता वेळ झाली आपला ब्लॉग एंड करायची. तर कसा वाटला आजचा ब्लॉग कॉमेंट करून सांगायला विसरू नका. ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, कॉमेंट करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला हक्काने सबस्क्राइब करा. चला भेटू हो त्याच्या ब्लॉग मध्ये, तोपर्यंत बाय बाय, लव्ह यू, टेक केअर. आपला